आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती आज सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दादरच्या चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केलं. नागपूरच्या दीक्षाभूमीत महामानवाला अभिवादन करण्यासाठी जनसागर लोटला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीक्षाभूमी परिसरातील डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून त्यांना वंदन केलं. नागपूर आकाशवाणीत देखील आज डॉ आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज नागपुरातील गोळीबार चौक इथं नागपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आमदार विकास ठाकरे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करून त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. मनुवादी विचारधारेला पराभूत करण्यासाठी ठाकरे यांना काँग्रेसतर्फे संधी दिली गेली आहे असं ते म्हणाले. गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी आज भंडारा जिल्ह्याच्या साकोली इथं करंजेकर कॉलेजच्या पटांगणात भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री प्रफुल्ल पटेल आदी नेते उपस्थित होते. माहितीच्या या युगात विविध ऍप्स आणि संकेतस्थळाशी निगडीत समाज माध्यमांवरील मतमतांतरावर आपण आपली मतं तयार करत राहिल्यास आपण आपला समृद्ध वारसा हरवून तर बसत नाही ना, याचा गांभीर्यानं विचार करण्याची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंग यांनी केलं. नागपूरमधील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या वतीनं कारवा या 3 दिवसीय उत्सवाच्या समारोप समारंभात ते बोलत होते. बाईट्सची लढाई, माहिती युद्धात भारताची भूमिका या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आज सकाळी नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस झाला. नागपूर शहरात मात्र आज पावसानं विश्रांती घेतली, त्यामुळे तापमानात काहीशी वाढ झाली आहे. आज सकाळी नागपूर विमानतळावर किमान तापमान 21.8 डिग्री सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. या आठवड्यात तापमानात 3 ते 4 अंश सेल्सिअसची वाढ होण्याची शक्यता असल्यानं नागरिकांनी काळजी घ्यावी अशी सूचना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. दरम्यान नागपूरसह पश्चिम विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर आणि वाशिम जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.